गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपली जी एक्सरसाइज 9.7 सुरू होती याच्यामध्ये आपण हे दोन एक्झाम्पल घेतले. आता आपण एक्झाम्पल तिसरा स्टार्ट करू. काय आहे? झेड इज इक्वल टू पी एक्स प्लस क्यू वाय प्लस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. काय करावं लागेल या एक्झाम्पल मध्ये आपल्याला माहित आहे. सुरुवात करत असताना द गिवन इक्वेशन इज काय आहे? गिवन इक्वेशन झेड इज इक्वल टू पी एक्स प्लस क्यू वाय प्लस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. त्याच्यानंतर थेरी काय म्हणते आपल्याला? लेट एफ ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड कॉमा पी कॉमा क्यू ब्रॅकेट कम्प्लीट विच इज इक्वल टू पी एक्स प्लस क्यू वाय प्लस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस झेड विच इज इक्वल टू झिरो. याला आपण इक्वेशन नंबर वन म्हणू शकतो किंवा या दिलेल्या इक्वेशनलाही वन जर म्हणाले काहीही हरकत नाही. आता याच्यानंतर काय आहे? आता याच्यानंतर आपल्याला यपला सफिक्स एक्स यपला सफिक्स वाय यपला सफिक्स झेड यपला सफिक्स पी यपला सफिक्स क्यू या टर्मच्या व्हॅल्यूज मिळवावं लागेल. आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डिफरन्शिएटिंग इक्वेशन वन पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वाय कॉमा झेड कॉमा पी अँड क्यू डिफरन्शिएट करावं लागेल. मग ते डिफरन्शिएशन तुम्हाला करता येते. आफ्टर डिफरन्शिएशन आपली थेरी काय म्हणते? चारपीट इक्वेशन्स जे आहे त्याच्यात ठेवायचं ते. म्हणून हेन्स चारपीट्स इक्वेशन्स आर काय आहे? हो चारपीट्स इक्वेशन्स आर डी एक्स अपॉन मायनस एपला सफिक्स पी विच इज इक्वल टू डी वाय अपॉन मायनस एपला सफिक्स क्यू विच इज इक्वल टू डी झेड अपॉन मायनस पी एपला सफिक्स पी मायनस क्यू एपला सफिक्स क्यू विच इज इक्वल टू डी पी अपॉन एपला सफिक्स एक्स प्लस पी एपला सफिक्स झेड विच इज इक्वल टू डी क्यू अपॉन एपला सफिक्स वाय प्लस क्यू एपला सफिक्स झेड विच इज इक्वल टू डी फाय अपॉन झिरो. मग आता या ऑक्झिलरी इक्वेशन्समध्ये आपण काय करणार आहे? ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही आता मिळवल्या ते ठेवणार आहे आणि काय कॅल्क्युलेशन करता येते ते कॅल्क्युलेशन करणार आहे. आफ्टर कॅल्क्युलेशन विथ द हेल्प ऑफ दीज रेशोज आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे सिम्पलेस्ट रेशो ज्याच्यामध्ये पी आणि क्यू असलं पाहिजे आणि पी आणि क्यूची व्हॅल्यूज मिळाली पाहिजे. मग आफ्टर सबस्टिट्यूशन ऑफ दीज व्हॅल्यूज आपल्याला रेशो असा मिळत आहे आता डी पी अपॉन झिरो विच इज इक्वल टू डी क्यू अपॉन झिरो. आणि आपल्याला माहीत आहे लॅग्रांजेस इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटरला झिरो आणत होतो आपण आणि डिनॉमिनेटर झिरो जर आलं तर अल्टिमेटली न्यूमरेटर झिरो होत होतं, हो की नाही? मग इथं तर डिनॉमिनेटर ऑलरेडी झिरो आलेला आहे. डी पीला बी डिनॉमिनेटर झिरो आहे विच इज इक्वल टू डी क्यूलाही डिनॉमिनेटर झिरो आहे. त्यामुळे काय होईल हो? त्यामुळे आपल्याला फार सोपं झालं की सो वी हॅव चूज द सिम्पलेस्ट रेशो डी पी इज इक्वल टू झिरो अँड डी क्यू इज इक्वल टू झिरो. याला जर इंटिग्रेटिंग केलं आपण तर पी इज इक्वल टू ए अँड क्यू इज इक्वल टू बी. मग आता पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज मिळाल्या, ह्या व्हॅल्यूज आपण कुठे ठेवतो? इक्वेशन डी झेड इज इक्वल टू पी डी एक्स प्लस क्यू डी वाय मध्ये. आणि त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज ठेवल्याच्या नंतर काय करावं लागेल? इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट आणि आपल्याला सिंपल असं उत्तर मिळेल झेड इज इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय प्लस ए चा वर्ग प्लस बीचा वर्ग.
आणि व्हिच इज द रिक्वायर्ड सोल्यूशन। तर आपला कोणता नंबरचा झाला प्रॉब्लेम? आता नंबर तीन झाला। आता आता काय झालं? हे जे आहे ना नंबर तीन, शेवटचं जे आहे ना, डी झेड इज इक्वल टू पी डी एक्स प्लस क्यू डी वाय मध्ये ठेवायचं, त्याच्याऐवजी डायरेक्ट याच्यामध्ये जरी ठेवलं तर काय होईल? झेड इज इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय प्लस ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग, हेच उत्तर आहे याचं। म्हणजे आपल्याला डी झेड इज इक्वल टू पी डी एक्स प्लस क्यू डी वाय मध्ये ठेवायच्या ऐवजी याच्यातही ठेवलं तरी रिक्वायर्ड सोल्युशन जे पाहिजे आणि जे आहे ते मिळून गेलं। तर मित्र हो, आता आपण एक्झाम्पल नंबर चार वर आहोत। काय आहे चार एक्झाम्पल? बघा, झेड इज इक्वल टू पी चा वर्ग एक्स प्लस क्यू चा वर्ग वाय। मग याचं सोल्युशन बघू। आता सोल्युशन, द गिवन इक्वेशन इज झेड इज इक्वल टू पी स्क्वेअर एक्स प्लस क्यू स्क्वेअर वाय। काय करावं लागेल आपल्याला? आता लेट एफ ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड कॉमा पी कॉमा क्यू विच इज इक्वल टू पी स्क्वेअर एक्स प्लस क्यू स्क्वेअर वाय मायनस झेड इज इक्वल टू झिरो। मग याच्यानंतरची स्टेप, आपल्याला एपला सफिक्स एक्स एपला सफिक्स वाय एपला सफिक्स झेड एपला सफिक्स पी एपला सफिक्स क्यूच्या व्हॅल्यूज पाहिजे। मग ही व्हॅल्यूज कुठून मिळेल आपल्याला? हे जे डिनोट केलेलं आहे ना एफ इज इक्वल टू, याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड पी क्यू तर मिळून जाईल। मग मिळवा की तुम्हाला डेरिव्हेटिव्ह करता येते। ते व्हॅल्यूज मिळवल्याच्या नंतर आपल्याला हेन्स चार पिक्स इक्वेशन्स आर लिहावं लागेल। काय आहे चार पिक्स इक्वेशन्स? डी एक्स अपॉन मायनस ए प्लस सफिक्स पी विच इज इक्वल टू डी वाय अपॉन मायनस ए प्लस सफिक्स क्यू विच इज इक्वल टू डी झेड अपॉन मायनस पी ए प्लस सफिक्स पी मायनस क्यू ए प्लस सफिक्स क्यू विच इज इक्वल टू डी पी अपॉन ए प्लस सफिक्स एक्स प्लस पी ए प्लस सफिक्स झेड विच इज इक्वल टू डी क्यू अपॉन ए प्लस सफिक्स वाय प्लस क्यू ए प्लस सफिक्स झेड विच इज इक्वल टू डी फाय अपॉन झिरो। मग आता या मिळवलेल्या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये ठेवा, कॅल्क्युलेशन करा। आफ्टर कॅल्क्युलेशन केअरफुली बघा की आपल्याला सिम्पलेस्ट रेशो पाहिजे ज्याच्यामध्ये पी आणि क्यू असलं पाहिजे, आणि आपल्याला ते सोडवल्यानंतर पी आणि क्यूची व्हॅल्यू मिळाली पाहिजे। मग असा रेशो तर बघितला तर या प्रॉब्लेममध्ये मात्र नाही आहे। कारण काय आहे की या प्रॉब्लेममध्ये शेवटचा रेशो काय आलेला आहे? बघा, डी एक्स अपॉन मायनस टू पी एक्स डी वाय अपॉन मायनस टू क्यू वाय डी झेड अपॉन मायनस टू झेड डी पी अपॉन पी चा वर्ग मायनस पी इज इक्वल टू डी क्यू अपॉन क्यू चा वर्ग मायनस क्यू इज इक्वल टू डी फाय अपॉन झिरो। तर मित्र हो, या एक्झाम्पलसाठी आपल्याला इच रेशो इज इक्वल टू डिनॉमिनेटरला अशी टर्म आणायची आहे की जेणेकरून न्युमरेटरला त्याची डेरिव्हेटिव्ह असली पाहिजे, आणि मग त्याच्यासाठी इच रेशो इज इक्वल टू पीचा वर्ग डी एक्स प्लस टू पी एक्स डी पी हे रेशो आपण कन्सिडर जर केले इच रेशो, म्हणजे डी एक्सला पी स्क्वेअरनं मल्टिप्लाय करा पी स्क्वेअरनं डिवाईड करा डी पीला टू पी एक्सनं मल्टिप्लाय करा टू पी एक्सनं डिवाईड करा, न्युमरेटरची ॲडिशन न्युमरेटरला डिनॉमिनेटरची ॲडिशन डिनॉमिनेटरला, आणि अशा तऱ्हेनं तुम्हाला हा रेशो जो आहे तो काय मिळेल? पीचा वर्ग डी एक्स प्लस टू पी एक्स डी पी अपॉन मायनस टू पी स्क्वेअर एक्स। तर या पी स्क्वेअर एक्सची डेरिव्हेटिव्ह न्युमरेटरला आहे हो, पीचा वर्ग इंटू एक्सची डेरिव्हेटिव्ह डी एक्स प्लस एक्स पीचा वर्गाची डेरिव्हेटिव्ह टू पी डी पी, त्यामुळे
हा एक रेशो आपल्याला मिळाला. अगेन इच रेशो इज इक्वल टू काय करायचं, जो डीवाय वाला रेशो आहे ना त्याला क्यूचा वर्ग नाही मल्टीप्लाय करायचा, क्यूच्या वर्गाने डिवाइड करायचा. आणि डी क्यू जो रेशो आहे ना त्याला टू क्यू वाय न मल्टीप्लाय करायचं आणि टू क्यू वाय न डिवाइड करायचं. मग इथे सुद्धा तुम्हाला काय मिळते डिनॉमिनेटरला, मायनस टू क्यू स्क्वेअर वाय, जे की क्यू स्क्वेअर वाय ची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. आणि हे दोन रेशो मग कम्पेअर करायचे, हे डिनॉमिनेटरचे टू टू कॅन्सल होऊन जाईल आणि तुम्हाला आफ्टर इंटेग्रेशन लॉग पी स्क्वेअर एक्स विच इज इक्वल टू लॉग क्यू स्क्वेअर वाय प्लस लॉग ए असं मिळेल. आणि पी स्क्वेअर एक्स इज इक्वल टू ए इंटू क्यू स्क्वेअर वाय आफ्टर कॅल्क्युलेशन ही व्हॅल्यू मिळेल. मग आता हे जे पी स्क्वेअर एक्स इज इक्वल टू ए क्यू स्क्वेअर वाय मिळाली ना, ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन नंबर वन म्हणजे दिलेल्या इक्वेशन मध्ये ठेवणार आणि कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर तुम्हाला आता क्यू मिळेल वन अपॉन अंडर रूट ए प्लस वन इंटू अंडर रूट झेड अपॉन अंडर रूट वाय आणि पी मिळेल तुम्हाला अंडर रूट ए अपॉन अंडर रूट ए प्लस वन इंटू अंडर रूट झेड अपॉन अंडर रूट एक्स. याच्यानंतरचं कॅल्क्युलेशन सोपं आहे. ह्या मिळवलेल्या पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज आपल्याला डी झेड इज इक्वल टू पी डी एक्स प्लस क्यू डी वाय मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल, ते आपण केलं. त्याच्यानंतर आपण व्हेरिएबल आर सेपरेबल किंवा डी झेड कडे झेडच्या टर्म न्यावं लागेल, डी एक्स कडे एक्सच्या टर्म राहू द्यावं लागेल, डी वाय कडे वायच्या टर्म राहू द्यावं लागेल. आणि हे सगळं केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं तुम्हाला ती टर्म आणावं लागेल की जेणेकरून तुम्ही सहज इंटिग्रेशन करू शकता आणि ते शक्य आहे. मग आफ्टर इंटिग्रेशन काय होईल, तर तुमचं उत्तर असेल अंड ए प्लस वन इंटू झेड विच इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये अंडर रूट ए एक्स प्लस अंडर रूट वाय प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा वर्ग. आणि हे असेल तुमचं सोल्युशन. तर मित्र हो, हा झाला आपला चौथा नंबरचा एक्झाम्पल. या लेक्चरसाठी मात्र आपण इथेच थांबणार आहे.